जसजशी निवडणुकांची तारीख जवळ येते आहे तसा प्रचाराचा फीवरही जोर धरू लागलाय. यासाठी साऱ्या युक्ती, तंत्र, शक्तीचा वापर उमेदवार मोठ्या खुबीनं करताना दिसतात. महिला मतदारांची मोठी संख्या लक्षात घेत उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवारांनी आपल्या पत्नीलाही प्रचारात उतरवलंय. महिला मतदारांकडे जाऊन आपल्या पतीला निवडून द्या असं आवाहन उमेदवारांच्या पत्नी करत आहेत. काँग्रेस उमेदवार संजय निरुपम हे उत्तर भारतीय आहेत, मात्र त्यांच्या पत्नी गीता या मराठी आहेत आणि त्या मराठी मतदारांपर्यंत पोहोचतायत. आम्ही गेली 5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही लोकांना सांगतोय. संजय निरुपम यांनी किती 5 वर्ष लोकांसाठी सेवा केलेली आहे. इलेक्ट्रिसिटी बिलसाठी त्यांनी जे आंदोलन केलं सगळ्याबद्दल आम्ही लोकांना सांगतोय. तर याच मतदारसंघातले भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांची मुलगी आणि पत्नी प्रचारात उतरल्यात. गोपाळ शेट्टीने खूप काम केलेलं आहे, ते 2-3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार, आता ते MP साठी उभे राहिलेले आहेत आणि ते घरच्यापेक्षा बाहेरच्या लोकांचं काम खूप करतात म्हणून त्यांनी निवडून या. महिला आधार भवन आणून महिलांसाठी, महिलांचं फायनान्शियल जे स्टेबिलिटी आहे ते आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि गार्डन्स बनवून हेल्थ आणि फिटनेस हेही त्यांनी खूप त्याच्यावर जोर टाकला आहे आणि त्यामुळे त्या लोकांनी त्यांचे हे काम बघून त्यांना निवडून आणावं असं मला वाटतं. समाजवादी पक्षाचे उमेदवार कमलेश यादव यांच्या पत्नीही घरोघरी जाऊन मतदारांकडे मत मागतायत. जनता उनको चाहती है, वो यहाँ अच्छा काम करते हैं और 15-20 साल से यहाँ का रहे हैं रहवासी. मैं उनको ये बता रही हूँ कि समाजवादी को वोट दो और उनको जिताइए, हम उनकी मदद करेंगे. आपापल्या पतींसाठी पत्नींनी जोरदार फील्डिंग लावली आहे. आता मतदार नक्की कुणाला पाठिंबा देतात हे लवकरच कळेल. सुनील महाडेश्वर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.